स्वच्छ भारत अभियान 2022 साठी पनवेल महापालिका सज्ज झाली आहे. या अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं यासाठी महापालिकेच्या वतीनं विविध स्पर्धा आयोजित करण्यात आला असून विजेत्यांना रोख बक्षीस व चषक देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती महापौर डॉ कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी दिली आहे. स्वच्छ भारत अभियान 2021 मध्ये पनवेल महापालिकेला राज्यात दुसरा आणि देशात 27वा क्रमांक मिळाला होता. यावेळी त्यापेक्षा जास्त प्रगती करून दाखवण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार करून महापौर डॉक्टर कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांनी 5-स्टार रेटिंगमध्ये समावेश व्हावा यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांचा सहभाग मिळावा यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्याचं ठरवलं आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी महापालिकेत बैठक संपन्न झाली. या बैठकीत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत विविध गटात विविध प्रकारच्या प्रभागावर स्पर्धा आयोजित करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आले. यामध्ये स्वच्छ गृहनिर्माण संस्था, हॉटेल, शाळा, शासकीय कार्यालय, महाविद्यालय व हॉस्पिटल यांच्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. विजेत्यांना प्रभागावर आणि महापालिका स्तरावर रोख बक्षीस व चषक देण्यात येणार आहे. केवळ स्पर्धा म्हणून नाही तर आपल्या पालिकेत स्वच्छता टिकवायची आहे म्हणून आपण भाग घ्यावा असे आवाहन महापौरांनी केलं आहे. तसेच टाकाऊ पासून टिकाऊ बनवण्याची ही एक अनोखी स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याकरिता नागरिकांनी आपली नोंदणी महापालिका कार्यालयात ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं करायची आहे. त्याची मुदत ही 23 डिसेंबरपासून ते 10 जानेवारीपर्यंत असणार आहे. तर 26 जानेवारी रोजी विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे. या बैठकीला उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, समीर ठाकूर, सुशीला घरत, अनिता पाटील, नगरसेविका रुचिता लोंडे यांच्यासह प्रभाग अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियान च्या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. नुकत्याच झालेल्या म्हणजेच मागील वर्षी झालेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानामध्ये पनवेल शहराचा हा महाराष्ट्रामध्ये दुसरा तर देशामध्ये 27वा नंबर आलेला आहे. पनवेल शहराने स्वच्छतेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रगती केली आहे. निश्चितच असं सांगता येईल की मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नसताना म्हणजे आपल्याकडे कचऱ्याचा डम्पिंग ग्राउंड हा एकच आहे आणि त्याचबरोबर प्रभाग समिती निहाय कचरा कलेक्शन सेंटर असणे आवश्यक होते, परंतु बहुतेक ठिकाणी उपलब्ध झालेले नाही आहे. सिडकोने आपल्याला उपलब्ध करून देणं आवश्यक होतं, त्यांनी केलेलं नाही आहे. आणि अशा त्रोटक साधनांच्या सहाय्याने जी पनवेल शहराने जी प्रगती केलेली आहे, नक्कीच याच्यामध्ये पनवेल शहराचे सर्व नागरिक यांनी समजा जे हिराणी यामध्ये भाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे यश प्राप्त झालेलं आहे. परंतु आपल्याला पुढील टप्पा आपल्याला गाठायचा आहे. पूर्ण 4,210 शहरं आणि महानगरपालिका यांनी याच्यामध्ये भाग घेतलेला होता. त्याच्यामध्ये 3-स्टार रेटिंग हे 50 हे 250 शहरांना भेटलेलं आहे. ज्याच्यामध्ये आता पनवेल शहराचा आता या इथे समावेश झालेला आहे. आणि फक्त 50 महानगरं अशी आहेत की ज्यांना 5-स्टार रेटिंग भेटलेली आहे. आता नवी मुंबई महानगरपालिकेचा या 5-स्टार रेटिंगमध्ये समावेश आहे. पनवेल शहराचा सुद्धा याच्यामध्ये समावेश व्हावा, लवकरात लवकर व्हावा ह्यासाठी आपल्याला आणखीन आणि आणखीन इथे स्वच्छतेचा आग्रह हा धरणं आवश्यक आहे. आणि त्यासाठीच आपल्याला हे स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियान 2022 या स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी इथे हिराळीने भाग घेण्यासाठी इथे पनवेल महानगरपालिकेने सुद्धा इथे एक स्पर्धा ही लॉन्च केलेली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या या स्पर्धेमध्ये स्वच्छ गृहनिर्माण संस्था म्हणजे स्वच्छ सोसायटी, त्याचबरोबर स्वच्छ हॉटेल, स्वच्छ शाळा, स्वच्छ शासकीय कार्यालय, स्वच्छ हॉस्पिटल ह्या सर्व स्पर्धा सुद्धा त्यांनी इथे लॉन्च केलेल्या आहेत. त्या दृष्टीने आता या इथे मीटिंग झाली आणि महापौर मॅडमनी इथे निर्णय घेतलेला आहे की ही स्पर्धा या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सोसायट्या, जास्तीत जास्त शाळा, जास्तीत जास्त कॉलेज, जास्तीत जास्त हॉस्पिटल, जास्तीत जास्त हॉटेल यांनी यामध्ये सहभागी व्हावा यासाठी महत्वाचे असे या इथे इन्स्ट्रक्शन इथं महापौर मॅडमनी दिलेले आहेत. आपण सर्व नागरिकांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये हिराळीने आपण सहभागी व्हावं. जास्तीत जास्त शाळा, कॉलेज, गृहनिर्माण संस्था
यांना सर्वांना आपण याच्यामध्ये सहभागी व्हायला हवं, जेणेकरून आपल्या आजूबाजूला असलेल्या संस्था याचा स्वच्छतेचा दर्जा काय आहे हे आपल्याला सर्वांनाच कळू शकेल आणि तो सुधारावा यासाठी इथे चांगल्या प्रकारे प्रयत्न होऊ शकतील. या दृष्टीने आज या इथे स्पर्धा इथे ही स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियाना अंतर्गत ही स्पर्धा इथे महापौर मॅडम या इथे जाहीर करत आहेत. या स्पर्धेमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. खऱ्या अर्थाने स्पर्धा विविध प्रकारच्या स्पर्धा आपण पनवेल महानगरपालिकेच्या वतीने घेतोय आणि या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, आपले नोंदणी तिथे करावी अशी आमची अपेक्षा आहे. कारण स्पर्धेचं आपण जर बघितलं तर विविध प्रकारच्या स्पर्धा आहेत, त्यामध्ये आता सन्मान्य सभागृह नेत्यांनी स्पर्धा सांगितल्या की या स्पर्धेमध्ये आपण स्वच्छ गृहनिर्माण संस्था म्हणजे ज्या ज्या सोसायटीमध्ये वेगळं काहीतरी आपण करतोय म्हणजे घनकचरा प्रक्रिया करत असणार आहोत किंवा वेगवेगळा कचरा सॅग्रिगेट करणार असेल असे विविध क्रायटेरिया आपण ठेवलेले आहेत. त्याचबरोबर स्वच्छ शाळा, स्वच्छ हॉटेल, स्वच्छ शासकीय कार्यालय आणि इतर स्वच्छ आपण ज्या स्पर्धा ठेवल्या त्याने आपण भाग घेऊ शकता आणि आपली नोंदणी ही पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अवेलेबल आहे. उद्यापासून आपण ही नोंदणी करू शकता आणि 10 जानेवारीपर्यंत नोंदणी करायला आपल्याला पूर्णपणे वेळ आहे. त्यानंतर 10 तारखेनंतर मग ह्या स्पर्धेचे आपण परीक्षण करण्यात येणार आहे. विविध परीक्षक ह्या स्पर्धेचे परीक्षण करतील आणि निकाल जाहीर करतील आणि अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर येत्या 26 जानेवारी 2022 रोजी या स्पर्धकांना पनवेल महानगरपालिकेमध्ये बक्षीस देऊन गौरवण्यात येईल. त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे की हा एवढा चांगली संधी आपल्याकडे आलेली आहे केवळ स्पर्धा म्हणून नाही तर आपल्याला पनवेल महानगरपालिकेमध्ये स्वच्छता टिकवायची आहे म्हणून आपण यामध्ये नक्कीच भाग घ्यावा. त्याचबरोबर एक अनोखी स्पर्धा यावर्षी आपण लॉन्च करतोय ते म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ बनणे म्हणजे बेस्ट फ्रॉम बेस्ट. ह्याच्यामध्ये आपल्या घरात खूप जुने कपडे असतील, कागद फुटलेल्या बाटल्या असतील किंवा प्लास्टिक असेल पडलेला असा कचरा जो आपण कुठेतरी वेगळा ठेवून देतो, फेकून देतो किंवा भंगाराला विकतो तसं न करता त्याच्यापासून आपण बेस्ट एखादी वस्तू बनवायची आहे. मग काही पालिकांमध्ये अशा स्पर्धा झाल्या तिथे आम्ही बघितले की बैलगाड्या असतील, बगळ्या असतील, मूर्त्या असतील, विविध स्टॅच्यू यापासून बनवलेले असं आपण बनवून या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता. आपण बनवलेली कलाकृती नक्कीच ही आम्ही त्याचं प्रदर्शन भरवणार आहोत आणि त्यातल्या बेस्ट कलाकृतींना आम्ही शहरातल्या विविध चौकांमध्ये ठेवू जेणेकरून आपलं नाव आणि आपलं आपण केलेली कलाकृती सर्वांपर्यंत पोहोचेल. अशा प्रकारच्या विविध स्पर्धेमध्ये आपण भाग घ्यावा. या स्पर्धेचे नक्कीच जे आपण भाग घेत आहोत आपली दखल घेतली जाईल आणि पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आपल्या सर्वांना गौरवते. त्यामुळे उद्या परवापासूनच हे स्पर्धेचे फॉर्म अवेलेबल होणार आहेत प्रभाग समिती कार्यालयामध्ये आणि पालिकेमध्ये. त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद.